फ्रेंड झालं का दिवाळीचं फराळाच? आमच्याकडे सुरू आहे फराळाच. काय झालं? काय 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 हाता पाहिले? बर हे बघा, ही आहे मुंगाच्या डाळीची आणि मैद्याची म्हणजे चकली. पहिल्यांदा ट्राय केली मी आणि खूप जण असं म्हणत होते मुंगाच्या डाळीची चकली आणि मैदा टाकून खूप चांगली होती. तर आज पहिलं काल माझी आई म्हणत होती आपण भाजणी तयार करू आणि चकली तयार करू, तर मी आईला आयडिया दिली होती की नाही आज यावेळेस आपण मुंगाच्या डाळीची चकली बनवणार आहो. तर त्याच्यामुळे आई म्हणे आता कर म्हणे, तूच कर म्हणे मग कशी करतात. तर मग मी लावली मुंगाची डाळ, घेतली होती मी एक वाटी आणि दोन वाटी मैदा वाफून घ्यायचा आपल्या इडली पात्रात वाफून घ्यायचा आणि त्या पाणी न टाकता म्हणजे मी ती रेसिपी शूट नाही केली कारण मलाच गॅरंटी नव्हती की चकली व्यवस्थित येणार की नाही. तर त्याच्यामुळे मी रेसिपी शूट केली नाही, परंतु आता काही दिवसांनी अजून आम्ही हा प्रकार पुन्हा करणार आहोत. तर तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. हे बघा किती छान चकल्या सुरू आहेत बघा. आणि जास्त असं म्हणजे घट्ट गोळा होत नाही, नरम गोळा होतो आणि पटपट चकल्या होतात. हे टाकण्याचं काम करत आहे आमच्या मातोश्री, तळण्याचं काम करत आहे नाही मी काय करू धुवायचं काम आणि मी खाण्याचं काम करते. आणि आता थोड्या वेळेत आपण करंजी पण तयार करणार आहोत आणि करंजी कोण फास्ट करते ते पण पाहणार आहोत. टेस्टी आणि कुरकुरीत होती मैद्या आणि मुंगाच्या डाळीची चकली, तुम्ही पण ट्राय करा एकदा नक्की. मम्मी तू खात काय? चला आज तुम्हाला मी करंजी पण दाखवणार आहे कशा भरतो आम्ही, हातावरच्याच भरतो आम्ही. तर आता हे बघा, आता इथं ह्या दोघी सासूंना बसल्या करंजी करायला. करंजी आमच्या इकडे म्हणतात कानोला, कानोला म्हणतात ना. हा तर कानोला. आता मग यांना मी म्हटलं की नाही ओ बाई आपले कानोला म्हणतात ना, तर कानोला सांगतो. बरं करंजी जाऊ द्या शुद्ध भाषेत, आपल्या आवडाने लोक कानोलाच म्हणतात बाई. कानोले केले खाऊ बाई. बरं जाऊ द्या बा, जे असेल ती काय करंजी. बरं ठीक आहे, करंजीची आपण स्पर्धा घेणार आहोत. आता आपण हे बघा इथं दहा दहा म्हणजे हे बघा पाच पाच गोळे या दोघींना देणार आहोत. कोण पटकन पाच कानोले भरते तर ते आता आपण पाहू पाहणार आहोत. माझी आई आई रेडी आहेस का? हो कुठे येतोय गोळे? आता आपण स्टार्ट करू. तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार? आई तू जिंकशील काय? आपण आता कोण लवकर करते. तर मी पहिले सांगितलं चोरून मिळून येऊन ना. बरो बघू आई जिंकते काय. तर बेस्ट टॉपला का? चला आता यांचे चम्मच घेणे याच्यात अजून म्हणजे चम्मच एकच होत. टिकली पडून आली मग थांबा, चम्मच वगैरे घेऊ दे आईला. पडली बाई व टिकली जाय तिकडे. टिकली पडली बापा माई गणेशजी पडली सांगा आता काय घेऊ दे आता. चला आता सुरू झालेली आहे स्पर्धा. हे बघा करंजी दोन्ही करंजी कोण करते पटकन आपण बघूया.
मी आई तुला पाहून मी नाही आली, मी मामा बळकड पाहून आली. तुला हसा येते. आई तू हास पण हारली तो मला माहिती. तुमचं काम तुम्ही करा, त्याचं काम तू करून आला. कॉम्पिटिशन आहे ना एकामेकाचा विचार कर हारून जासान तुम्ही. चला एक एक झालेली आहे. मम्मीची पण झालेली आहे. आईने थोडीशी पिट्टी कमी भरली, कंजूशी केली आईने, थोडीशी कंजूशी केली आईने. आता डबल दुसरी करंजी चालू झालेली आहे. एका मिनिटात एक कानूला भरणं झालं पाहिजे. दोन झाले, दोन मम्मीचा झाला नाही. तिसरे सुनील बसवलं असत कि नाही कॉम्पिटिशन मध्ये. झाले रे भाऊ तीन. आई मागे, आई सध्या माग पडलेली आहे. आता एकच राहिलेला आहे.
आता निकाल लागला. कोई मदत हवी का मम्मी? माझे पप्पा भरपूर मदत करत होते आईची. माझे पप्पा पापडी लाटत होती, आई करंजी भरत होती. पप्पा चकल्या तळ काढत होते, मम्मी तळत होती, है ना? ते म्हणते तू आता पोरगी काय करते मदत? पोरगी करते ना मला खायची मदत. चार चार झालेले आहेत, आता एकच करंजी बाकी आहे. निकाल लागणार आहे की माझी मम्मी हारणार आहे. तुमचे मनोगत सांगा, तुम्हाला कसं वाटणार हारल्यानंतर? नाही नाही, पण जोपर्यंत आपण हरत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. सासूबाई हरलेले आहेत. सासूबाई एका मिनिटाने हरलेले आहेत, फक्त एका मिनिटाने हरलेली आहे मम्मी. तर कसं वाटत आहे तुम्हाला हरल्या म्हणून? कसं वाटत आहे तुम्हाला हरल्या म्हणून? मला खुशीच वाटत आहे. का बरं? हास्य पदक की काश्य पदक देत आहे की म्हणून? सुनीच्या याच्यात हरली ना तू. जाऊ दे म्हणा, आहे ना आपल्या घरचेच कोणतरी जिंकलं म्हणा. चला आता सुनबाई जिंकलेल्या आहेत आणि सासूबाई हरलेल्या आहेत. आणि आता मी समोर आता ह्या करंजा वगैरे तळल्यावर दाखवणारच आहे तुम्हाला. आता आपण पहिले करंजा वगैरे भरून घेऊ पटपट. ओके, पुढचा व्हिडिओ अजून टाकते.